नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु, मनाची अंधाराचा होत असे विनाशु। या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ओवीप्रमाणेच आज प्रत्येकाच्या मनामनातला अंधार दूर करणारा प्रकाशाचा सण म्हणजे दीपावली। अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी म्हणतात। दिवाळीच्या एक दिवस आधी हा सण साजरा केला जातो, म्हणून याला नरक चौदस रूप चतुर्दशी आणि छोटी दिवाळी असंही म्हणतात। यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आहे। आजच्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि दक्षिण दिशेला यम नावाचा दिवाही लावला जातो। धार्मिक ग्रंथानुसार छोटी दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला होता। आज अश्विन अमावस्या, आजच्या दिवशी प्रदोषकाळी लक्ष्मी पूजन केलं जातं, तसंच कुबेराचीही पूजा केली जाते, कारण कुबेर हा संपत्तीचा रक्षक मानला जातो। समुद्र मंथनातून लक्ष्मी अवतीर्ण झाली, आजच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करून आपल्या आयुष्यात कायम लक्ष्मी प्रसन्न राहावी अशी प्रार्थना केली जाते। दीपावलीनिमित्त आज पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। या मनमोहक सजावटीसाठी 5 टन झेंडूच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे। या शुभप्रसंगी श्री विठ्ठलाला लाल आणि पिवळ्या रंगाची रेशमी वस्त्र परिधान करण्यात आली आहेत।